नमस्कार. जगातलं सगळ्यात मोठं संविधान म्हणजे भारतीय संविधान, आणि याच भारतीय संविधानानं तुम्हाला आम्हाला जगण्याचा स्वातंत्र्य अधिकार दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही तत्व देऊन तुम्हाला आम्हाला धर्मस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य ज्या संविधानामुळे मिळालं त्या संविधान दिनानिमित्त आज आपण बोलणार आहोत. मुळात भारतीय संविधान म्हणजे नेमकं काय, भारतीय संविधानामध्ये कोणती कोणती कलमं आहेत, आणि या भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला कोणते अधिकार मिळाले आहेत, या सगळ्या विषयांचा उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. संविधान कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लॉ ऑफ द लँड. संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो, वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे. और संविधान कितना भी बुरा क्यों ना हो, वो अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे होंगे. 1946 मध्ये संविधान रचना समितीची बैठक होण्यापूर्वी व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल या पुस्तकात अस्पृश्यांसाठी काँग्रेस आणि गांधींनी काय केले याबद्दल लिहिले होते, आणि काँग्रेसचा चेहरा समाजासमोर आणला होता. 1946 संविधान सभेसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकीसाठी प्रांतीय विधानसभेत उमेदवारांची निवड करणे गरजेचे होते, प्रतिनिधी निवडायचा होता. अशा या संकटाच्या वेळी बाबासाहेबांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडल्याने काँग्रेसने आपले उमेदवार रिंगणात उतरवले, पण ते सर्व उमेदवार गैर काँग्रेसचे होते. पण बाबासाहेबांना या रिंगणात उतरायला संधी दिली गेली नाही, त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या मराठी भाषणात तीव्र शब्दात यावर टीका केली. बाबासाहेबांना मात्र देशाच्या भविष्याची चिंता लागून राहिली होती. शेड्यूल कास्ट फेडरेशनला 1946 पराभव पत्करावा लागला होता. निवडणुकीनंतर मोठा परिणाम होणार होता. रिझर्व्ह सीटवरही काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. बाबासाहेब जिथे राहत होते त्या स्वतःच्या मुंबई प्रांतात देखील त्यांचा पराभव झाला. मद्रास आणि बंगालमध्ये मात्र 2 निवडून आल्या, त्यामुळे मुंबई प्रांतातून त्यांचे नाव व विचार प्रस्थापित करायला कोणी नव्हतं. पर्याप्त संख्या नसल्याने स्टेट अँड मायनॉरिटी मेमो त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून सादर केले. यावेळी बाबासाहेबांचे सहकर्मी बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल हे बंगाल मुस्लिम लीगमध्ये मंत्री होते. त्यावेळी बंगालमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि मुस्लिम लीगची युती सरकार होती. त्यावेळी बंगालमधून निवडणूक लढवायला बाबासाहेब आंबेडकर पुढे सरसावले. याची धास्ती काँग्रेसला लागली. सरदार पटेल यांनी बाबासाहेबांना संविधान सभेत जागा नसल्याचे सांगितले होते, पण बाबासाहेबांची निवड या निवडणुकीत झाली. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक झाली, आणि 12 डिसेंबर 1946 रोजी संविधानाचा मसुदा प्रधानमंत्री नेहरू यांनी मांडला. 17 डिसेंबरला बाबासाहेबांचे पहिले भाषण दिले. नेशन बिल्डिंगच्या परिकल्पना त्यांनी सर्वांच्या नजरेत आणल्या, पण याच वेळी देशाची फाळणी झाल्याने भारतात आणखी संकट पडले. तेव्हा बाबासाहेबांची आठवण काँग्रेसला झाली. पुन्हा जनरल सीटवर निवडून आलेले बॅरिस्टर एम आर जयकर यांनी काँग्रेस आणि नेहरू आणि गांधी कुटुंबावर टीका करून आपल्या पदाचा राजीनामा दिला. या रिक्त पदावर योग्य व्यक्ती म्हणून बाबासाहेबांचे नाव राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुचवले. रिक्त पदावर बाबासाहेबांची बिनविरोध निवड झाली, पण तत्पूर्वी के एस मुन्शी यांनी बाबासाहेबांची भेट घेऊन आरक्षणाला विरोध दर्शवला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांचे मुन्शी हे समर्थक होते, परंतु काँग्रेसने अगोदरच बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व अटी कबूल केल्या होत्या. मुळात भारतीय संविधान, भारताची राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. ही झाली भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी. मुळात बाबासाहेब आंबेडकरांचा समाविष्ट घटना समितीत झाल्यानंतर भारतीय राज्यघटना कशी तयार झाली आणि त्याचा प्रवास कसा झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. भारताचे संविधान, भारताची राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा सर्वाधिक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्य आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांची कर्तव्य निर्धारित करण्याची चौकट म्हणजे राज्यघटना म्हणते. जगातील सर्वात मोठी लिखित राष्ट्रीय संविधान म्हणजे भारतीय राज्यघटना आहे.
राज्यघटनेत एकूण 25 भाग 12 परिशिष्टे आहेत. आपल्या घटनेत भारतीय नागरिकाला एकेरी नागरिकत्व दिलं आहे आणि या प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. म्हणजे या देशातल्या जनतेला राजा करण्याचं काम या देशातल्या राज्यघटनेने केलं आहे. याच घटनेचा इतिहास आपण जाणून घेऊया. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले. 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान लागू झाले. राज्यघटनेने भारत सरकारचा कायदा 1935 ची जागा देशाच्या मूलभूत प्रशासकीय दस्तऐवज म्हणून घेतली आणि भारताचे अधिराज्य ते भारताचे प्रजासत्ताक बनले. संविधानातील स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी संविधानाच्या रचनाकारांनी 395 कलमांमध्ये ब्रिटिश संसदेचे पूर्वीचे कायदे रद्द केले. भारत 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन हा संविधान दिन म्हणून साजरा करतो. याच्या मागचं नेमकं कारण काय? तर संविधान भारतामध्ये सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते. तेथील नागरिकांना न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या गोष्टींना चालना देण्याचा प्रयत्न करते आणि ती चालना देण्याची हमी देते. 1950 मूळ संविधान हेलियमने भरलेल्या केसमध्ये नवी दिल्लीतील संसद भवनात जतन केले आहे. आणीबाणीच्या काळात 1976 42व्या घटना दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी हे शब्द प्रस्तावनेमध्ये जोडले गेले. संविधान समितीचा जर विचार केला तर संविधान समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वान होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, जे बी कृपलानी, एच श्री मुखर्जी, एल एन सिन्हा ह्या संविधान समितीच्या माध्यमातून भारतीय संविधानाची निर्मिती झाली. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असले पाहायला मिळतं. भारताच्या संविधानात फ्रेंच राज्यक्रांतीच्या आदर्शांना अनुसरून नागरिकांसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, आचार, विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य आणि राजकीय समानता, समान संधी देण्याचे अभिवचन देते. मूळ उद्देशिकेत समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या 42व्या दुरुस्तीनुसार उद्देशिकेत हे शब्द घालण्यात आले. मूलभूत अधिकारांचा विचार करत असता भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी रूपाची प्रचिती विभाग 3 वरील मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून येते. या अधिकारांमध्ये सामान्य मानवी अधिकारांचा समावेश आहे. जसे कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा धर्म, वंश, जात, लिंग व प्रांत आदी मुद्द्यांच्या आधारे न केला जाणारा भेदभाव कलम 12-18 मध्ये दिसतात. दलितांवरच्या अत्याचाराविरुद्धचे कलम 17 विशेष महत्वाचे आहे. अस्पृश्यता पाळणे हा या कलमाने दंडनीय गुन्हा आहे. घटनेत 5 मूलभूत प्रकारचे अधिकार ओळखण्यात आले आहेत. कलम 19 ते कलम 22 नुसार भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभा व संघटना स्थापने स्वातंत्र्य, पेशा निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. कलम 20 नुसार जीवितांचा अधिकार, कलम 21 नुसार काही बाबींमध्ये अटक व कैदीचे स्वातंत्र्य, कलम 22 नुसार शोषणाविरुद्ध संरक्षण, कलम 23 व 24 नुसार बालमजुरी व मानवी तस्करीपासून संरक्षण, कलम 25 ते 28 नुसार धर्मस्वातंत्र्य, पूजा व अर्चा करण्याचे स्वातंत्र्य, कलम 29 व 30 नुसार अल्पसंख्याकांचे अधिकार, अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापने स्वतंत्र, घटनात्मक तक्रारींचा अधिकार कलम 32 ते 35 नुसार सांगितला आहे. कलम 32 ते 35 नुसार मूलभूत अधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीस कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मालमत्ता बाळगण्याचा अधिकार देणारे कलम 31 हे 1978 साली वगळण्यात आले होते. ही वगळण वादग्रस्त ठरलेली होती. सरकारसाठी मार्गदर्शक तत्वे म्हणून राज्यघटनेच्या 4थ्या विभागात राज्य व संघ स्तरावरील सरकारने तसेच संसद, विधानसभा यांच्यासाठी मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आली आहेत. या सामाजिक अधिकार जसे कामाचा अधिकार, शिक्षण व कल्याणाचा अधिकार, जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठी सरकारची सामाजिक दायित्वे, मनुष्यांना काम करणे सुलभ होईल अशी कार्यालये आदी कलम 43 मध्ये समाविष्ट केली आहेत. कलम 45 अन्वये 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण हे शासनाचे दायित्व आहे. कलम 46 नुसार समाजातील मागास घटकांना
विशेष प्रति आदिवासी व दलित घटकांना 29 शासन बांधील आहे. कलम 48 नुसार निसर्ग रक्षण स्मारकाचे जतन कलम 49, आंतरराष्ट्रीय शांतता व परस्पर मैत्री संबंधीचे कलम 51 आदी कलमे सरकारसाठीची व इतर मार्गदर्शक तत्वे आहेत. असे अतिशय सुस्पष्ट व तपशीलवार असणारे भारतीय संविधानाचे रूप यामध्ये कलमांमध्ये अतिशय ढोबळ असे आहे. वरीलपैकी कोणतीही कलमे सरकारसाठी सक्तीची नाहीत, किंबहुना तात्विक मूल्य आहेत, किंबहुना तात्विक मूल्य असेच त्याचे स्वरूप आहे. भारतीय राज्यघटना हे जगासमोर सगळ्यात मोठा आदर्श निर्माण करते. जगातला सगळ्यात मोठा लोकशाही गणराज्य असणारा देश म्हणजे भारत. आणि याच भारतामध्ये या संविधानामुळं तुम्ही आम्ही आज स्वतंत्र जीवन जगत आहोत. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.